निळवंडे कालव्यातून डिसेंबर 2020 अखेर लाभक्षेत्राला पाणी मिळेल, 1200 कोटी उपलब्ध झाल्यानं कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली, कालवा कृती समिती आता कशाला? तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर समितीनं थांबलं पाहिजे, मात्र आता ही समिती वरच्या लोकांची सुपारी घेत आमच्या विरोधात बोंबा मारते अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. केलवड येथील जाहीर सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाबासाहेब गमे होते. निळवंडे कालव्यांना विखे विरोध करतात असं सांगत आमची बदनामी होते. वास्तविक निळवंडे कालव्याचा अकोले संगमनेरच्या घुलेवाडीला पत्ताच नव्हता. विरोध असता तर धरणाचं काम झालं असतं का असंही विखे म्हणाले. काँग्रेस राष्ट्रवादीची मंडळी स्वतःची ओळख हरवून बसली असल्याचं सांगत विखे यांनी या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी पी डी गमे, ऍडव्होकेट नकुल वाघे यांचीही भाषणं झाली. भास्कर घोरपडे यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर, लाईव्ह 24, अहमदनगर.